विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला फक्त 2 दिवस उरलेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांवर भर दिलाय. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये ऐतिहासिक नगर शहरातील मुख्य प्रश्नांना सोयीस्कररित्या बगल देण्यात आली आहे. राजकीय नेते राष्ट्रीय राज्यस्तरीय विषयांना स्पर्श करतायत. आमच्या पक्षाचे उमेदवार शहर मतदारसंघातून निवडून आल्यास काय करणार हे ठोसपणे कोणीही सांगायला तयार नाही. उमेदवारही आपल्या मतदारसंघातील काही मोजक्याच मुद्द्यांवर छोटेखानी सभांमध्ये भाष्य करतायत. शहराला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. यातील अनेक प्रश्न महापालिकेशी निगडित असल्याचं सांगून आमदार खासदार नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत असतात. दर 5 वर्षांनी राजकीय पक्ष प्रचाराचा धुराळा उडवतात. मतदारही आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवतात. नंतर 5 वर्ष काहीच होत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नंदनवन लॉनला सभा झाली. त्यांनीही शहराच्या समस्यांवर विशेष भाष्य केलं नाही. महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहराची दुर्दशा काय हे सर्व श्रुत आहे. नगर शहराची वाट लावण्याचं काम झालंय. आमदारकी आणि नगरपालिका असो किंवा महानगरपालिका, तिथंही शिवसेना भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली आहे. पण विकासाचं गाजर दाखवण्याखेरीज त्यांना काहीही करता आलं नाही. दर निवडणुकीत भयमुक्त आणि दहशतमुक्तचा नारा दिला जातो. विकासाचा मुद्दा कोणी घेत नाही. यंदाच्या निवडणुकीत देखील शहर विकासाचा मुद्दा कोणीच मांडत नाही असं दिसतंय. निवडून आल्यावर मी काय करणार हे देखील उमेदवार सांगत नाहीत. असं असतानाही नगरकर मात्र त्यांना मतदान करतायत. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, लाईव्ह 24, अहमदनगर.